मित्रांनो नमस्कार. भारतामध्ये लोकसंख्येची प्रचंड वाढ, त्यामुळं विविध प्रश्नांना माणसाला प्रॉब्लेमना माणसाला फेस करावे लागणार आहेत. नवीन पिढी ला शासन असेल, अगर कुठल्या कंपन्या असतील, ह्या नोकऱ्या देऊ शकणार नाही. अजून ह्याच्यापेक्षा भयानक स्थिती अजून 5 ते 10 वर्षानं निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाने स्वकर्तृत्वानेच मोठे होणे गरजेचे आहे. त्यामध्ये कौशल्य विकास, स्वतःतल्या स्वतःवर काम करून स्वतःला विकसित करून माणूस मोठा होऊ शकणार आहे. आपलं जे ज्या गोष्टीची आपल्याला प्रचंड आवड आहे, त्यामध्येच आपलं करिअर बनवलं तर तो माणूस खूप मोठा होऊ शकणार आहे. किमान त्याच्या बेसिक गरजा खूप छानपैकी तो भागवू शकणार आहे. माझं तर मत आहे, स्वतःच्या आवडीला त्याने करिअरमध्येच रूपांतर केलं तर तो एक विशिष्ट प्रकारची उंची गाठू शकणार आहे. झाडं लावण्याच्या आवडीतूनच मी प्रचंड झाडी लावली आणि त्यालाच करिअर केलं. आज 4-5 लाख झाडांची नर्सरी देखील मी चालवत आहे. आणि माझ्या आवडीला, पॅशनला मी करिअर केल्यामुळे आज आर्थिक असतील, सामाजिक असतील, फायनान्शियल सगळ्या गोष्टीमध्ये मी समृद्ध झालेलो आहे. सध्या मी वारंवार एकच विषय बांबू हा घेऊन संबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा एकच विषय, कारण माझ्या हे लक्षात आलेलं आहे की कुठल्याही एका क्षेत्रामध्ये प्रचंड काम केले तर त्या माणसाला तो माणूस सर्वार्थाने समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि सध्या तर भारताला, भारत हा देश बांबूची भरपूर आयात करतो आणि ती आयात जरी थांबली आणि तोच पैसा जर शेतकऱ्याच्या खिशात गेला तर तो निश्चितच आर्थिक समृद्ध होईल. हे सगळं लक्षात घेऊन हे काम मी हाती घेतलेलं आहे. भारताला माझ्यासारख्या भरपूर तरुणांची गरज आहे आणि ह्यामधून आपल्या पडीक जमिनी ह्या एक ग्रीन फॉरेस्ट तयार होतील. आणि ते तयारच नाही तर त्यापासून एक आर्थिक छानपैकी उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल, यासाठी हा माझा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद.